भाजपने आपल्या 99 उमेदवारांच्या पहिल्या यादीत शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांना संधी दिली, मात्र त्यांना स्वपक्षातूनच विरोध होऊ लागल्याचं चित्र आहे. भाजपचेच प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे विधानसभा लढण्यावर ठाम असल्याने मोनिका राजळे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान अरुण मुंडे नक्की काय म्हणाले तुम्हीच ऐका. माझ्याकडं जिल्ह्याचे प्रभारी आहेत आणि केंद्रीय माजी सरचिटणीस हे आलते, आम्हाला एक आमदार आहेत गुजरातचे प्रभारी ते सुद्धा आलते, त्यांनी ऐकून घेतलं, आम्ही आमचं त्यांना मत सांगितलं आणि त्यांना सांगितलं त्यांना सुद्धा आपण अजून बदल करा. पक्षाने सुद्धा आपल्याला विचार केला नाही तर आपली भूमिका काय राहील? पक्षाने सुद्धा आपला विचार केला नाही आपल्या गोष्टीचा आपण काय करेल? आता असं पक्ष चर्चा करीन काय होईल ते होईल. आता बऱ्याचशा तुम्ही ऐकलं तिकीट मला न मिळाले म्हणजे 100-150 लोकांनी तालुका अध्यक्ष तुषार भोळे यांच्याकडे राजीनामे दिले, आम्हाला खाली काम नाही करायचं आणि त्याचं एक सांत्वन कार्यकर्त्याचा आज करण्यासाठी तुषार भोळे यांनी बैठक केली, त्यांचं मत जाणून घ्यायचे पण त्यांचे मत तीव्र आहे. आम्ही सांगितलं बा आज तुम्ही पार्टीचे राजीनामे देऊ नका, पार्टी निर्णय अजून घेणार आहेत, तिकीट मागणार आहेत, आपण लढण्यासाठी तयारीत आहोत, पार्टीने आपल्याला तिकीट द्यायची मागणी अजून आहे, आज कुठं संपलेलं नाही सगळं काही. ह्या सर्व परिस्थितीमध्ये आमदार मोनिका राजळे यांनी तुमच्याशी संपर्क करण्याचा काही प्रयत्न केला का 2-3 दिवसामध्ये? नाही, त्यांनी संपर्क केला नाही, त्यांना गरज नाही संपर्क करायची. त्यांच्या विचाराने त्यांचं काय असून डोक्यात माहीत नाही, त्यांना जरूरत वाटत नसेल ते त्यांच्या जागेवर असतात असं समजू आपण.